ॐ श्री गणेशाय नमः। श्री व्यंकटेशाय नमः। ओम नमो जी हे रंभा, सकळादी तू प्रारंभा, आठवनी तुझी स्वरूप शोभा, वंदन भावे करितसे। नमन माझे हंस वाहिनी, वाग्वर देविलासिनी, ग्रंथवदावया निरूपणी, भावार्थ खाणी जया माझी। नमन माझे गुरुवर्या, प्रकाश रूपा तू स्वामिया, स्फूर्ती द्यावी ग्रंथ वदावया, जेणे श्रोतया सुख वाटे। नमन माझे संत सज्जना, आणि योगिया मुनिजना, सकळ श्रोतया सज्जना, नमन माझे साष्टांगी। ग्रंथ ऐका प्रार्थना शतक, महादोषांसी दाहक, तोषुनिया वैकुंठ नायक, मनोरथ पूर्ण करिल। जय जयाजी व्यंकट रमणा, दया सागरा परिपूर्णा, परम ज्योति प्रकाश गहना, करितो प्रार्थना श्रवण कीजे। जननी परित्वा पाळिले, पितया परित्वा सांभाळिले, सकळ संकटापासून रक्षिले, पूर्ण दिधले प्रेम सुख। हे अलौकिक जरी मानावे, तरी जग हे सृजले आघवे, जनक जननी पण स्वभावे, सहज आले अंगासी। दीननाथा प्रेमासाठी, भक्त रक्षिले संकटी, प्रेम दिधले अपूर्व गोष्टी, भजनासाठी भक्तांच्या। आता परिसावी विज्ञापना, कृपाळुवा लक्ष्मी रमणा, मज खालो निगर्भाधना, अलौकिक रचना दाखिविली। तुझन जाणता झालो कष्टी, आता दृढ तुझे पायी घातली मिठी, कृपाळुवा जगजेठी, अपराध पोटी घाली माझे। माझ्या अपराधांच्या राशी, भेदोनी गेल्या गगनासी, दयावंता ऋषिकेशी, आपुल्या ब्रिदासी सत्य करी। पुत्राचे सहस्त्र अपराध, माता कायमानी तयाचा खिर, तेवी तू कृपाळू गोविंद, माय बाप मजला गी। उडादा माझी काळे गोरे, काय निवडावे निवडणारे, कुचलिया वृक्षांची फळे, मधुर कोठोनी असतील, अराटी लागी मृदता, कोठोनी असेल कृपावंता, पाषाणासी गुलमलता, कैसिया परी फुटतील। आपाद मस्तकावरी अन्यायी, परी तुझे पदरी पडिलो पाही, आता रक्षण नाना उपायी, करणे तुझ उचित। समर्थांचिये घरीचे श्वान, त्यासी सर्वही देती मान, तैसा तुझा म्हणवितो दीन, हा अपमान कणवाचा। लक्ष्मी तुझे पायांतळी, आम्ही भिक्षेसी घालो निझोळी, येणे तुझी ब्रिदावळी, कैसी राहील गोविंदा। कुबेर तुझा भांडारी, आम्हा फिरविसी दारोदारी, यात पुरुषार्थ मुरारी, काय तुझला पैयाला।
द्रौपदीसी वस्त्रे अनंता देतो होतासी भाग्यवंता। आम्हालागी कृपणता कोठोनी आणिली गोविंदा। मावेची करुणी द्रौपदी सती अन्ने पुरविली मध्यरात्री। ऋषीश्वरांच्या बैसल्या पंक्ती तृप्त केल्या क्षण मात्रे। अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविसी जगदीशा। कृपाळुवा परम पुरुष करुणा कैसी तुझ नाये। अंगीकारी या शिरोमणी तुझ प्रार्थितो मधुर वचनी। अंगीकार केली या झणी मज हातीचे न सोडावे। समुद्र अंगीकारेला वडवानळ तेणे अंतरी होतसे विवळ। ऐसे असोनी सर्व काळ अंतरी साठविला तयाने। कुर्मे पृथ्वीचा घेतला भार तेणे सोडिला नाही बडीवार। एवढा ब्रह्मांड गोळ थोर त्याचा अंगीकार पै केला। शंकरे धरिले हळा हळा तेणे नीळवर्ण झाला गळा। परित्यागिले नाही गोपाळा भक्त वत्सला गोविंदा। माझ्या अपराधांच्या परी वर्णिता शीणली वैखरी। दृष्टपतित दुराचारी अधमाहुनी अधम। विषयासक्त मंदमती आळशी कृपण कुव्यसनी मलिन मानसी। सदा सर्व काळ सज्जनांशी द्रोह करी सर्वदा। वचनोक्ती नाही मधुर अत्यंत जनांसी निष्ठुर। सकळ पामरा माझी पामर व्यर्थ बडीवार जगी वाजे। काम क्रोध मद मत्सर हे शरीर त्यांचे बिढार। काम कल्पने सीथार दृढ येथे केला ऐसे। अठरा भार वनस्पतींची लेखणी समुद्र भरला मशी करुणी। माझे अवगुण लिहिता धरणी तरी लिहिले न जाती। ऐसा पतित मी खरा परितु पतित पावन शारंग धरा। तुवा अंगीकार केलिया गदाधरा कोण दोष गुण गणिल। नीच रतली गायाशी तिसी कोण म्हणेल दासी। लोह लागता परिसासी पूर्वस्थिती मग कैची। गाविचे होते लेंड वोहळ गंगेसी मिळता गंगाजळ। काकविष्ठेचे झाले पिंपळ तयासी निंद्य कोण म्हणे। तसा कुजाती मी अमंगळ परी तुझा म्हणवितो केवळ। कन्या देऊनी आकुळ मग काय विचारावे। जाणत असता अपराधी नर तरी का केला अंगीकार। अंगीकारावरी अवघेर समर्थे केला न पाहिजे। धाव पावरे गोविंदा हाती घेवो निया गदा। करी माझ्या कर्माचा छेंदा सच्चितानंदा श्रीहरी। तुझ्या नामाची अपरिमित शक्ती तेथे माझी पापे किती। कृपाळुवा लक्ष्मीपती बर्वे चित्ती विचारी। तुझे नाम पतित पावन तुझे नाम कलिमल दहन। तुझे नाम भक्तारण संकट नाशन नाम तुझे। आता प्रार्थना ऐके कमळापती
तुझे नामी राहो माझी मती, हेची मागतो पुढत पुढती परम ज्योती व्यंकटेशा। तू अनंत तुझी अनंत नामे, तया माझी अतिसुगमे, ती मी अल्पमती सप्रेमे स्मरुनी प्रार्थना करितसे। श्री व्यंकटेशा वासुदेवा, प्रद्युम्ना अनंता केशवा, संकर्षणा श्रीधरा माधवा, नारायणा अधिमूर्ति, पद्मनाभा दामोदरा, प्रकाश गहना परात्परा, अदि अनादि विश्वं भरा, जगदुद्धारा जगदीशा, कृष्णा विष्णु ऋषिकेशा, अनिरुद्धा पुरुषोत्तमा परेशा, नृसिंह वामन भार्गवेशा, बौद्ध कलंकी निजमूर्ति, अनाथ रक्षका आदि पुरुषा, पूर्ण ब्रह्म सनातना निर्दोषा, सकल मंगल मंगलाधीशा, सज्जन जीवना सुखमूर्ते, गुणातीत गुणात्न्या, निजबोध रूपा निमग्ना, शुद्ध सात्विका सुज्ञा, गुण प्राज्ञा परमेश्वरा, श्रीनिधि श्रीवत्सलांचन धरा, भय क्रोध भयनाशना गिरिधरा, दुष्ट दैत्य संहार करा, वीर सुख करा तू एक, निखिल निरंजन निर्विकारा, विवेक खाणी वैरागवरा, मधुमुर दैत्य संहार करा, असुर मर्दना उग्रमूर्ते, शंख चक्र गदा धरा, गरुड वाहना भक्त प्रिय करा, गोपी मनरंजना सुख करा, अखंडित स्वभावे, नाना नाटक सूत्रधारिया, जगद्व्यापका जगद्वर्या, कृपा समुद्रा करुणालया, मुनिजन धेया मूल मूर्ति, शेष शयना सार्वभौमा, वैकुंठ वासिया निरुपमा, भक्त कैवारिया गुणधमा, पाव अम्हाये समयी, ऐसी प्रार्थना करुनी देविदास, अंतरी आठविला श्री व्यंकटेश, स्मरता हृदय प्रकटला ईश, त्या सुखासी पार नाही, हृदय आविर्भवली मूर्ती, त्या सुखाची अलौकिक स्थिती, आपुले आपण श्रीपती, वाचे हाती वदवितसे, ते स्वरूप अत्यंत सुंदर, श्रोती श्रवण किजे सादर, सावळी तनु सुकुमार, कुंकुमाकार पाद पद्मे, सुरेख सरळ अंगोळिका, नखे जैसी चंद्र रेखा, घोटी वसुनिळ अपूर्व देखा, इंद्र निळाची ये परी, चरणी वाळे घागरिया, वाकी वर्ती गुजरिया, सरळ सुंदर पोटरिया, कर्दळी स्तंभाची ये परी, गुडघे मांडिता जानुस्थळ, कटी तटी किंकिणी विशाळ, खालते विश्व उत्पत्ती स्थळ, वरी झळाळे सोनसळा, कटिवरते नाभिस्तान, जेथोनी ब्रह्मा झाला उत्पन्न, उदरी त्रिवळी शोभे गहन, त्रैलोक्य संपूर्ण जया माजी, वक्षस्थळी शोभे पदक, पाहोनी चंद्रमा अधोमुख, वैजयंती करी लखलख, विद्युल्लतेची ये परी, हृदयी श्रीवत्सलांचन, भूषण मिरवी श्री भगवान, तयावरते कंठस्थान,
जयासी मुनिजन अवलोकिति। उभय बाहु दंड सरल अखे चंद्रा परिस तेजाळ। शोभती दोन्ही करकमळ रातोत्पलाचिये परी। मनगटी विराजती कंकणे बाहुवटी बाहुभूषणे। कंठी लेली आभरणे सूर्यकिरणे उगवली। कंठावरुते मुखकमळ हनुवटी अत्यंत सुनील। मुखचंद्रमा अति निर्मळ भक्त स्नेहाळ गोविंदा। दोन्ही अधरा माजी दंत पंक्ती जिह्वा जैसी लावण्य ज्योती। अधरामृत प्राप्तीची गती ते सुख जाणे लक्ष्मी। सरळ सुंदर नासिक जेथे पवनासी झाले सुख। गंडस्थळीचे तेज अधिक लखलखीत दोन्ही भागी। त्रिभुवनीचे तेज एकवटले बर्वेपण शिगेसी आले। दोन्ही पातयांनी धरले तेज नेत्र श्रीहरीचे। व्यंकटा भुकुटिया सुनिळा कर्णद्वयाची अभिनवलीळा। कुंडलांच्या फाकती कळा तो सुख सोहळा लौकिक। भाळ विशाळ सुरेख वरती शोभे कस्तुरी टिळक। केश कुरळ अलौकिक मस्तकावरी शोभती। मस्तकी मुकुट आणि किरीटी सभोवती झिळमिळ्याची दाटी। त्यावरी मयूर पिच्छांची वेठी ऐसा जगजेठी देखिला। ऐसा तू देवाधिदेव गुणातीत वासुदेव। माझिया भक्तिस्तव सगुण रूप झालासी। आता करू तुझी पूजा जगज्जीवना अधोक्षजा। आर्षभावार्थ हा माझा तुझ अर्पण केलासे। करुणी पंचामृत स्नान शुद्धोदकवरी घालून। तुझ करू मंगल स्नान पुरुष सुप्ते करुणिया। वस्त्रे आणि यज्ञोपवित तुझ लागी करू प्रित्यर्थ। गंधाक्षता पुष्पे बहुत तुझ लागी समर्पू। धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध। वस्त्रे भूषणे गोमेद पद्मरागादि करुणी। भक्तवत्सला गोविंदा ही पूजा अंगीकारावी परमानंदा। नमस्कारोनि पादारविंदा मग प्रदक्षिणा आरंभिली। ऐसा षोडशोपचारे भगवंत यथा विधि पूजिला हृदयात। मग प्रार्थना आरंभिली बहुत वर प्रसाद मागावया। जय जयाजि श्रुति शास्त्र आगमा। जय जयाजि गुणातीत परब्रह्मा। जय जयाजि हृदय वासिया रामा जगदुद्वारा जगद्गुरु। जय जयाजि पंकजाक्षा। जय जयाजि कमलाधीशा। जय जयाजि पूर्ण परेशा अव्यक्त व्यक्ता सुखमूर्ते। जय जयाजि भक्त रक्षका। जय जयाजि वैकुंठ नायका। जय जयाजि जगपालका भक्तांसि सखा तू एक। जय जयाजि निरंजना। जय जयाजि परात्पर गहना। जय जयाजि शून्यातीत निर्गुणा
परिसावी विज्ञापना एक माझी मज लागी देई ऐसा वर जेने घडोपकार हेची मागणे साचार वारंवार प्रार्थी तसे हा ग्रंथ जो पठन करी त्यासी दुःख नसावे संसारी पठन मात्रे चराचरी विजयी करी जगाते लग्नार्थियाचे व्हावे लग्न धनार्थियासी व्हावे धन पुत्रार्थियाचे मनोरथ पूर्ण पुत्र देऊनी करावे पुत्र विजयी आणि पंडित शतायुषी भाग्यवंत पितृसेवेसी अत्यंत रत जायचे चित्त सर्व काळ उदार आणि सर्वज्ञ पुत्र देई भक्ता लागुन व्याधिष्ठांची पीडा हरण तत्काळ कीजे गोविंदा क्षय अपस्मा कुष्ठादि रोग ग्रंथ पठने सरावा भोग योगाभ्यासियासी योग पठन मात्रे साधावा दरित्री भावा भाग्यवंत शत्रुचा भावा निपात सभा भावी वश समस्त ग्रंथ पठने करुनिया विद्यार्थियासी विद्या भावी युद्धि शस्त्रे न लागावी पठने जगात कीर्ति भावी साधु साधु म्हणोनिया अंति भावे मोक्ष साधन ऐसे प्रार्थने सी दिजे मन एवढे मागतो वरदान कृपा निधे गोविंदा प्रसन्न झाला व्यंकट रमण देवी दासासी दिधले वरदान ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थ जाण निश्चयेसी ग्रंथी धरोनी विश्वास पठन करील रात्रंदिवस त्यालागी मी जगदीश क्षण एक न विसंबे इच्छा धरुनी करील पठन त्याचे सांगतो मी प्रमाण सर्व कामनेसी साधन पठन एक मंडळ पुत्रार्थियाने तीन मास धनार्थियाने एकवीस दिवस कन्यार्थियाने षण मास ग्रंथ आदरे वाचावा क्षय अपस्मार कुष्ठादि रोग इत्यादि साधने प्रयोग त्यासी एक मंडळ सांग पठने करुनी कार्य सिद्धी हे वाक्य माझे नेमस्त ऐसे बोलिला श्री भगवंत साचन मानी जयाचे चित्त त्यासी अधपात सत्य होय विश्वास धरील ग्रंथ पठणी त्यासी कृपा करील चक्रपाणी वरदि धला कृपा करूनी अनुभवे कळो येईल गजेंद्रचिया अकांतासी कैसा पावला ऋषिकेशी प्रल्हादचिया भावार्थासी स्तंभातुनी प्रगटला वज्रासाठी गोविंदा गोवर्धन परमानंदा उचलोनिया स्वानंद कंदा सुखी केले तये वेळी वत्साचे परी भक्तासी मोहे पान्हावे धेनु जैसी मातेचा स्नेह तुलनेसी त्याच परी खडलेसे ऐसा तू माझा दातार भक्तासी घालीसी कृपेची पाखर
हा तयाचा निर्धार अनाथ नाथ नाम तुझे। श्री चैतन्य कृपा अलौकिक संतोषोनी वैकुंठ नायक वरदिधला अलौकिक जेणे सुख सकळांसी। हा ग्रंथ लिहिता गोविंद या वचनी न धरावा भेद। हृदयी वसे परमानंद अनुभव सिद्धी सकळासी। या ग्रंथीचा इतिहास भावे बोलिला विष्णुदास। आणिक न लागती सायासी पठन मात्रे कार्य सिद्धी। पार्वतीस उपदेशी कैलास नाक पूर्णानंद प्रेम सुख। त्याचा पार न जाणती ब्रह्मादिक मुनिसुरवर विस्मित। प्रत्यक्ष प्रगटेल वनमाळी त्रैलोक्य भजत त्रिकाळी। ध्यातियोगी चंद्रमौळी शेषाद्री पर्वती उभासे। देविदास विनवी श्रोतया चतुरा प्रार्थना शतक पठन करा। जावया मोक्षाची या मंदिरा काही न लागती सायास। एकाग्र चित्ते एकांती अनुष्ठान किजे मध्यराती। बैसोनिया स्वस्थ चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रगटेल। तेथे देह भावासी नुरे ठाव अवघा चतुर्भुज देव। त्याचे चरणी ठेवोनी भाव वर प्रसाद मागावा। इति श्री देविदास विरचितम् श्री वेंकटेश स्तोत्रम् संपूर्णम्। श्री वेंकटेशार्पणमस्तु। शुभम् भवतु।